आता सध्या पावसाने ओढ दिलेली आहे दुबार पेरणी आपल्याला करावी लागेल का काय अशा प्रकारचा प्रसंग माझ्या शेतकरी वर्गावर त्या ठिकाणी आलेला आहे एकंदरीतच धरणाचे पाणी साठे फार कमी होत चाललेले आहेत काही ठिकाणी एक दिवसाआड पाणी करावं लागलेलं आहे इवन ठाणे जिल्ह्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये दे देखील पाण्याची परिस्थिती थोडीशी बिकट आहे अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती सगळीकडे पाहायला आपल्याला मिळते आणि कुठल्याही भागामध्ये काम करत असताना कुठल्याही स्तरावरच्या लोकांच्या मध्ये काम करायचं म्हटलं तर प्रत्येकाला वाटत असतं की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ते त्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडं उपमुख्यमंत्र्यांकडं मंत्र्यांकडं मु... राज्यमंत्र्यांकडं आमदारांकडे जातात परंतु त्यांना जर तिकडं न्याय मिळाला नाही तर ते विरोधी पक्ष नेत्याकडं आणि ने विरोधी पक्षाच्या आमदारांच्याकडं पण येतात आणि त्याच्यामुळं ते जबाबदारी ही फार महत्वाची असते सत्तेत नसताना देखील एक चांगला विरोधी पक्ष नेता राज्याच्या विकासामध्ये कशा प्रकारचं योगदान देऊ शकतो याचं उदाहरण माझ्या आधीच्या अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी स्वतःच्या कार्यातनं त्या ठिकाणी घालून दिलेलं आहे काही काही बाबतीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी अशी काही भूमिका मांडलेली आहे की त्यावेळेस सरकार पण हादरून गेलेलं सरकार देखील काय करावं कशी उत्तरं द्यावी अशा प्रकारचा अडचणीत आलेला इतिहासामध्ये नोंद झालेली देखील ह्या सभागृहाने पाहिलेली आहे विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला धोरणाला विरोध करण्याची गरज नाही ज्याचा उल्लेख आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केला परंतु सरकारची भूमिका जर या राज्याच्या राज्यातल्या जनतेच्या विरोधामध्ये जाणार असेल आणि त्यास करारून विरोध केला जाईल एकही कायदा या सभागृहात चर्चेशिवाय मंजूर होणार नाही अध्यक्ष महोदय दे काल देखील तुम्ही अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असताना ह्याच्या सुतोवाच केला या सभागृहांनी अनेकदा